जळगावच्या तालुक्यातील ग्राम एंगाव येथे लागलेल्या भीषण आगीत 35 घरे जळून खाक झाली. सदर घटना दिनांक 11 एप्रिल रोजी घडली असून यात जीवनावश्यक वस्तूसह लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर आग कशाने लागले हे निष्पन्न झाले नसून जवळील गाव मडाखेड येथील नागरिकांनी पाण्याचे ट्रॅक्टर आणून व जळगाव दमण नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या गाडीच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. यामध्ये रामहरी भारसाकडे, प्रदीप वाघ, एकनाथ वानखडे, आनंद वानखडे, संतोष दामोदर, बाबूराव शिरसाट, भगवान जवंजाळ, रवींद्र शिरसाट, राजेश जवंजाळ, मरी दाभाडे, भरत दाभाडे, विनायक जवंजाळ, दादाराव भारसाकडे, निलेश दाभाडे, पांडुरंग भारसाकडे, विनोद भारसाकडे, शिवहरी भारसाकडे, शेषराव शिरसाट, प्रमोद शिरसाट, भरत इंगडे, समाधान इंगडे, नागोराव दाभाडे, जितेंद्र शिरसाट, अशोक दाभाडे, सुखदेव वानखडे, वासुदेव दाभाडे, धर्मकुमार सुरडकर, गंगाराम शिरसाट, सुनंद दाभाडे, देवमन दाभाडे, रवींद्र दाभाडे, सोनाबंदी दाभाडे, मंडळ अधिकारी एच एन उकरडे, तलाठी एस पी श्रीनाथ यांनी एंगाव येथे जाऊन सर्वेक्षण केले व तातडीची मदत म्हणून बाधित कुटुंबाला अन्नधान्य व तात्पुरता निवारा उपलब्ध केला आहे.